नमस्कार फ्रेंड्स, दिस इज़ डॉक्टर रश्मि शुक्ला फ्रॉम नो योर टैलेंट. नो योर टैलेंट जसं की नावावरून आपल्याला कळतं आहेच की ती का ही काहीतरी कंपनी आहे ज्याने ज्याने आपलं काहीतरी टॅलेंट कळेल. तर टॅलेंट माहिती असणे गरजेचं आहे की नाही आहे? गरजेचं आहे, पण आपण किती प्रयत्न करतो या दिशेने? रेअरली. सो बेसिकली आमच्या कंपनीचा मुळापासूनच एकच उद्देश होता, एक्सलन्स. वी स्टार्टेड विद अ विजन ऑफ कमिटमेंट फॉर एक्सलन्स. एक्सलन्स फ्रॉम आर साईड, की आम्ही आमच्याकडनं आमच्या येणाऱ्या क्लायंट्सला एक्सलंट सर्व्हिसेस, एक्सलंट मदत ही करू. आणि सोबतच आमचं कार्य हे असणार आहे की मुलांमधलं एक्सलन्स बाहेर काढून तो कुठल्या फील्ड किंवा प्रोफेशन किंवा जॉबमध्ये एक्सलंट करेल हे शोधून काढून त्याला त्यानुसार करिअरमध्ये गाईड करणे. आणि आमचा असा अट्टाहास आहे की कदाचित इफी सगळ्या व्यक्तींना त्यांच्या योग्य क्षमतेनुसार करिअरमध्ये घातलं तर नॅचरली आपले नॅशनल प्रोडक्टिव्हिटी खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होऊ शकते आणि ओव्हरऑल आपली कंट्री आणि प्रत्येक व्यक्ती ग्रो होईल आणि अल्टिमेटली आवर कंट्री विल ग्रो. आता ह्याची गरज का पडते? एव्हरीबडी विल से की काय गरज आहे, आता काय गरज आहे, आता आमची ग्रॅज्युएशन पण झालं. तर मी तुम्हाला प्रॉब्लेमच्या मुळाशी नेऊ इच्छिते. इथे काय होतं की आपण दहावीत आलो की सायन्स घ्यायचं की आर्ट्स घ्यायचं की कॉमर्स घ्यायचं हा कन्फ्युजन असतो. मग दहावीत अकरावीत बारावीत जे काय घेतलं, सायन्स घेतलं, आर्ट घेतलं, कॉमर्स घेतलं, ग्रॅज्युएशन झाल्यावरही तेच कन्फ्युजन असतं की आता काय करायचं, पुढे काय करायचं. ठीक आहे, तेही झालं, तुम्ही नोकरीला जरी लागले तरी बहुतेकांना त्यांच्या ज्याला म्हणतात ना जॉब सॅटिस्फॅक्शन हा आलेला नसतो की यार काय करतो आहे मी, म्हणजे फ्रस्ट्रेशन असेल आहे. म्हणजे स्टार्टिंगला पैसा मिळेल, थोडा आनंद वाटेल, चांगलं वाटेल, वा आपण कमवतो आहे म्हणून. पण हळूहळू त्या जॉबमध्ये जर तुम्हाला रस नसेल, ते जॉब जर तुमच्या कोर स्किल्सला अनुसरून नसेल तर तुम्हाला मजा नाही येणार ते जॉब करताना. तुम्हाला नेहमी असं वाटेल यार अरे यार मी का करतो आहे, किंवा मला काहीतरी वेगळं करायला पाहिजे, आय शूड ट्राय समथिंग डिफरंट. आणि ह्यामुळे सुद्धा कधीतरी आपण खूपदा त्याच त्या चाकोरीत फिरत राहतो आणि आपल्याला असं वाटतं यार आपल्यामध्ये इतकं टॅलेंट आहे, आपण पुढे नाही चाललो, आपण सक्सेसफुल नाही चाललो होत आहे. आणि मग आपण क्लासेस लावतो, काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करतो, काहीतरी एक्स्ट्रा कम्प्युटर्स म्हणा किंवा एक्स्ट्रा स्किल्स अर्जित करण्याचा प्रयत्न करतो की कदाचित आता तरी आमच्या करिअरला पुढे चालना मिळेल. पण बेसिकली कसं असतं, आम्ही अशा दिशेने पाऊल उचललेलं असतं की जिथनं आमची सक्सेसची जी पायरी आहे किंवा ज्याला म्हणतात मंजिल आहे ती येणारच नसते, त्यामुळे आम्ही त्या रस्त्यावर कितीही फिरलो तरी आम्हाला ते सक्सेस मिळणार नाही. तर योग्य ठिकाणी योग्य निर्णय घेऊन योग्य करिअर मध्ये वाटचाल कशी करावी, आता जरी आपलं ग्रॅज्युएट झालं आहे तरी आता समोर आपण आपलं फील्ड कसं डेव्हलप करू शकतो, म्हणजे आपल्या स्किल्सनुसार कसं आपण समोर जाऊ शकतो जेणेकरून आपण सक्सेसफुल होऊ. कारण आपण जर हॅपी असू आपल्या वर्कसोबत तर डेफिनेटली विल बी सक्सेसफुल. आता तुम्हाला काही छोट्या डेफिनेशन्स मी सांगू इच्छिते. काय असतं की रोज रोज आपण जे काम आपल्या जॉबमध्ये आपल्या पर्टिक्युलरली आजच्या डेटला आपण एका ठिकाणी एका पर्टिक्युलर प्रोफाईलमध्ये जॉब करतो, जॉब करतो म्हणजे नोकरी करतो, नोकरीमध्ये जे छोटे मोठे कार्य आपण आपल्या जॉबशी संलग्नित असतात ते करतो त्याला टास्क म्हणतात. जेव्हा आपण जे आपली पोझिशन असते ज्या कंपनीमध्ये आपल्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्याशी रिलेटेड प्रत्येक काम जे रोज रोज जे आपण करत असतो ती जॉब असते. जॉब म्हणजे एक पायरी असते करिअरची. करिअर जॉब म्हणजे करिअर नसतो. आज मी फॉर एक्झाम्पल कम्प्युटर ऑपरेटर आहे तर ते माझं करिअर नाही आहे, ते फक्त जॉब आहे माझं. मी बहुतेक तिथनं अजून कुठेतरी जाईल किंवा मी जायला हवी तरच माझी ग्रोथ होईल आणि तरच मी स्वतःला कधीतरी म्हणेल मी आजही कम्प्युटर ऑपरेटर आहे, 10 वर्षानंतरही मी कम्प्युटर ऑपरेटर राहिली आणि कम्प्युटर ऑपरेटरशिप करता करता मरून गेली तर आय डोंट थिंक जगात कोणीतरी मला सक्सेसफुल आहे असं म्हणेल. मी होती, आता मी हे आहे, उद्या मी ते होणार, हे जेव्हा प्लॅन असतं ते असतं करिअर. कारण इथे कुठेतरी तुमच्या गोल्स
गोल्सला अनुसरून तुम्ही पाय आपले एक एक स्टेप्स उचललेले असतात आणि ह्या स्टेप्स म्हणजे जॉब्स. तर मी तुम्हाला स्पेसिफिकली ह्या ठिकाणी जॉब सिलेक्शन खूप अप्रोप्रिएट प्रकारे कसं करायचं सो दॅट तुमचं चांगलं करिअर येईल, तुमच्या करिअरला चांगली आणि योग्य ती कलाटणी मिळेल आणि त्यानुसार तुम्ही निर्णय योग्य प्रकारे घ्याल आणि सक्सेसफुल व्हाल. आणि ऑक्युपेशन काय असतं? ऑक्युपेशन म्हणजे बेसिकली आपण आपला जो एरिया ऑफ इंटरेस्ट असतो ज्याला अनुसरून आपण आपलं करिअर बनवलं असतं ते असतं आपलं ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय. सो काय असतं, प्रॉब्लेम काय असतं? सिन्स आपण आपल्या कोर स्किल्सनुसार आपलं करिअर न निवडल्याने किंवा कोर स्किलला अनुसरून आपला जॉब न निवडल्याने आपण ॲव्हरेज परफॉर्म करतो आणि सगळेजण आपल्याला काय म्हणतात, तुम्ही मठ्ठा आहात किंवा तुम्हाला तुम्ही काही करू शकत नाही किंवा तुमच्यामध्ये काहीच करण्याची लायकी नाही. बेसिकली हे असं म्हणणे की तुमच्यामध्ये काहीही करण्याची लायकी नाही याचाच अर्थ असा आहे की तो व्यक्ती त्याच्या एक्सपर्टीजच्या क्षेत्रात कार्य करत नाही आहे. म्हणजे जसं माकड पोहून आपली एक्सपर्टीज नाही दाखवू शकत तशीच फिश झाडावर चढून आपली एक्सपर्टीज नाही दाखवू शकत. फिश आपली एक्सपर्टीज पाण्यात दाखवेल, माकड आपली एक्सपर्टीज झाडावर दाखवेल. सो प्रत्येकाचे स्किल्स वेगळे असतात आणि त्यामुळे त्यांच्या परफॉर्मन्सचा क्षेत्रही वेगळा असतो. तर इथे मी एक छोटंसं एक्झाम्पल देऊ इच्छिते. जसं फॉर एक्झाम्पल एखाद्याने बी कॉम केलं असेल, ठीक आहे, याचा अर्थ त्यांनी अकाउंट्समध्ये जॉब करायचं हे कुठे लिहिलं आहे? होऊ शकते त्या व्यक्तीमध्ये सेल्सचे खूप चांगले स्किल्स असतील आहे आणि होऊ शकते त्या सेल्सच्या स्किल्सला अनुसरून तो व्यक्ती कदाचित ॲज अ सेल्स पर्सन, ॲज अ मार्केटिंग एजंटसुद्धा खूप चांगलं परफॉर्म करेल. त्याला त्यात ते करण्यात मजा येईल आणि मजा आली तर माणूस सक्सेसफुल होईलच. सो बेसिकली माझं तुम्हाला हेच सजेशन आहे की जेव्हा आपण प्रोफेशनमध्ये जातो, करिअरमध्ये जातो, तेव्हा तुम्ही इथे आपले डिसिजन आहे विचारपूर्वक ठरवा. तुमचे एरिया ऑफ इंटरेस्ट डिफाईन करा. इंटरेस्ट डिफाईन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ्स आणि ट्रेट्स माहिती पाहिजे. म्हणजे कोर स्किल्स काय आहे, मी काय बेस्ट करू शकतो ते तुम्हाला जर माहिती असले. बघा, इकडे खूप पैसा आहे, माझे मित्र या पर्टिक्युलर करिअरला चालले, सगळे सी ए करून राहिले, सगळे कॉमर्सला चालले, एम बी ए करून राहिले, बी बी ए करून. नो, जोपर्यंत तुमचे कोर स्किल त्या प्रोफेशनला सपोर्ट करत नाही तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये कितीही हातपाय मारले तरी तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही. तुम्हाला तुमचे कोर स्किल्स ओळखावे लागतील, त्यानुसार तुमचा जर समोर अभ्यास करायचा असेल तर त्यानुसार आपला अभ्यासक्रम निवडावा लागेल आणि त्यानुसारच तुम्हाला समोर पाऊल उचलावे लागेल. आणि इथे पैसा किती आहे, किती पैसा मिळेल हे बघायचं नसतं, कारण तुम्ही फक्त काम करा, पैसा आपोआप मागे येतो. जर तुम्ही तुमच्या कामामध्ये एक्सेलन्स आणला तर पैसा तर त्याचा बाय प्रोडक्ट आहे ॲक्च्युली. तर इथे मी करिअर प्लॅनिंगचे काही स्टेप्स देते. सगळ्यात आधी तुम्हाला नो युअर व्हॅल्यूज, तुमचे स्किल्स, तुमच्या व्हॅल्यूज काय आहे, म्हणजे तुमचे मॉरल्स काय आहे, त्यासाठी तुम्हाला स्वतःचा अभ्यास करावा लागेल, तुमच्या स्किल्सला ओळखावं लागेल. त्यानंतर तुमच्या स्किल्सला कुठले करिअर ऑप्शन जास्त चांगले सूट करतात आणि मग तिथे मेजर करिअर ऑप्शन्स तुमच्या स्किल्सला लिंक करून मग करिअर तुम्ही ठरवायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल LLB, LLM लॉचे कोर्सेस आहेत, कोणी करू शकतं, कोणी ॲडमिशन घेऊ शकतं आणि कोणी त्या पर्टिक्युलर करिअरमध्ये म्हणजे ॲटलिस्ट डिग्री तर घेऊ शकतो, पोस्ट ग्रॅज्युएशनही घेऊ शकतो. त्याचा अर्थ असा आहे का की हा माणूस सक्सेसफुल लॉयर झाला? नाही. कारण जर त्या व्यक्तीने लॉ घ्यायच्या आधी आपल्या वाकचतुरता आणि लॉजिकल कम्युनिकेशन स्किल्सकडे जर लक्ष नाही दिलं, जर हे स्किल्स त्याच्यामध्ये नाही आहे, तर त्यांनी जरी LLMला युनिव्हर्सिटी टॉप केलं तरी तो टॉपचा लॉयर होईलच असं नक्की नाही, कदाचित होणारच नाही जर त्याला ते स्किल्स नाही आहे. कारण अल्टिमेटली स्किल्सद्वारेच तुम्ही तुमच्या डिग्री किंवा प्रोफेशनमध्ये परफॉर्म कराल. त्यामुळे माझी इथे तुम्हाला खूप कळकळीची विनंती आहे की करिअर चॉईसेस हे लाईफ चॉईसेस असतात. लोक काही वेळ खूपदा करिअरचे डिसिजन्स बदलवू शकतात पण नॅचरली त्यांनी त्यांचा सक्सेस तितकाच लेट येईल. त्यामुळे सिरियसली विचार करून स्टेप्स घ्या. हा करतो आहे तो म्हणतो आहे म्हणून कुठलाही निर्णय तुम्ही घेऊ नका.
इथे काय असतं, अकॅडमिक इंटेलिजन्सेस करिअर बिल्ड करण्यासाठी तुम्हाला हवे असतात. आधी असं म्हणायचं की लोक म्हणायचे की आय क्यू किती आहे बा, आय क्यूनुसार डिसिजन घ्या. पण आता सध्या तुम्हाला आय क्यू म्हणजे इंटेलिजन्स कोशंट, इमोशनल कोशंट, ॲडवर्सिटी कोशंट, क्रिएटिव्हिटी कोशंट, स्पिरिच्युअल कोशंट, हे सगळे कोशंट्स महत्त्वाचे असतात जेव्हा तुम्हाला करिअरचा निर्णय घ्यायचा असतात. फॉर एक्झाम्पल, धीरूभाई अंबानी मेरिट आला होता का कुठे? बिल गेट्स इंजिनिअरिंगची जे काही डिग्री ट्राय करायला गेला होता तिथून तो ॲक्च्युली त्याने डिग्री कम्प्लीटच नाही करू शकला. कदाचित आय क्यू वाईज तो का मागे होता, पण तरीसुद्धा आज तो जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. शाहरुख खान मेरिट येत होता का? नाही. सो ए आर रहमान मेरिट होता येत होता का? म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये आय क्यू जरी नसली तरी दुसऱ्या प्रकारचे इंटेलिजन्स होते आणि ते त्यांनी ओळखले आणि त्यानुसार आपलं करिअर बनवलं. आणि दीज आर आपल्यासारखेच दोन हात दोन पाय दोन डोळे असलेले हे व्यक्ती आहेत. काही त्यांना एक्स्ट्रा काहीच नाही आहे देवाने दिलेलं, फक्त त्यांनी त्यांच्या टॅलेंटचा योग्य प्रकारे वापर केला, त्या टॅलेंटला अनुसरून करिअरशी रिलेटेड निर्णय घेतले आणि म्हणून आपण त्यांना आजच्या डेटला सक्सेसफुल म्हणतो, दुसऱ्या शब्दात चॅम्पियन म्हणतो. आता काय असतं, हे चॅम्पियन बनण्याची किंवा सक्सेसफुल होण्याची ताकद जी असते ना, ही प्रत्येक व्यक्तीमध्ये असते का, आहे की नाही? पण दिशा हवी असते. जर तुम्हाला त्या दिशेने कसं पोचायचं, त्या चॅम्पियनच्या स्टेटसला कसं पोचायचं, जर ही दिशा किंवा हा हे मार्गदर्शन करणारा योग्य व्यक्ती किंवा योग्य टूल का जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये मिळालं, तर एव्हरीबडी इज चॅम्पियन, एव्हरीबडी इज इंटेलिजंट. फॉर एक्झाम्पल, बागबान मूवी सगळ्यांनी बघितलेली असेल. याच्यामध्ये काय दाखवतो तो, अमिताभ बच्चन एक बँक एम्प्लॉई असतो, पूर्ण आयुष्य क्लॅरिकल जॉब करत करत घालवतो. सकाळी 10 वाजता जातो, संध्याकाळी 7-5 वाजता परत येतो आणि आयुष्यभर फायनान्शियल आर्थिक तणावात घालवतो. आणि आर्थिक तणावात घालवत 60 वर्षाच्या वर आल्यावर त्याला कळतं की तो एक क्रिएटिव्ह रायटर होता. आणि जेव्हा त्यांनी त्याच्या त्या इनबॉर्न इंटेलिजन्सला फॉलो केलं तर तो सक्सेसफुल झाला. सो बेसिकली, पण सक्सेसफुल जरी झाला तरी जर त्यांनी त्याचं हे स्किल्स खूप आधी जर का ओळखलं असतं तर तो ॲक्च्युली खूप स्टार्टिंगपासून सक्सेसफुल होऊ शकला असता. तर ही स्टोरी आपल्या लाईफची, चला आता त्याच्या लाईफमध्ये स्ट्रेस आले आणि त्याशाच परिस्थिती निर्माण झाल्या म्हणून त्याला ते कळलं की बाबा मी लिहू शकतो, पण अशी परिस्थिती प्रत्येकाच्या लाईफमध्ये यावीच असं गरजेचं नाही आहे. सो आपल्याला आता टूल्स आहेत, आपल्याला व्यवस्था आहेत की आपण आपल्या बेस्ट स्किल्स ओळखू शकतो आणि त्यानुसार आपलं करिअर प्लॅन करू शकतो. बेसिकली आमच्यानुसार हे जे करिअर प्लॅनिंग असतं हे भरपूर आधीच प्लॅन व्हायला पाहिजे, खूप आधीच मुलांना ह्याची क्लॅरिटी असायला पाहिजे. एनिवेज, इन युअर केस आपल्याला, मला हे निदर्शनास आणायचं आहे की आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये जे इंटेलिजन्सांचं अस्तित्व असतं ते असतात इंट्रापर्सनल इंटेलिजन्स, व्हिज्युअल स्पेशल इंटेलिजन्स, नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स, म्युझिकल इंटेलिजन्स, लॉजिकल किंवा मॅथमॅटिकल इंटेलिजन्स, एक्झिस्टेन्शियल इंटेलिजन्स, इंटरपर्सनल इंटेलिजन्स, बॉडीली कायनेस्थेटिक इंटेलिजन्स अँड लिंग्विस्टिक इंटेलिजन्स. इंट्रापर्सनल म्हणजे स्वतःचे थॉट्स, स्वतःचे विचार, प्रोसेस आणि भावना याबद्दल क्लॅरिटी. स्पेशल म्हणजे व्हिज्युअलायझेशन, जिथे तुम्हाला व्हिजन आणि स्पेसचं रेलेव्हन्स असतं. नॅचरलिस्टिक मीन्स नेचर रिलेटेड गोष्टींमध्ये तुमची नॅचरल क्युरियोसिटी असते आणि तुमची पकडही असते. म्युझिकमध्ये म्युझिकल रिलेटेड गोष्टींमध्ये तुम्हाला विशेष रसही असतो आणि क्षमताही असते. लॉजिकल म्हणजे मॅथमॅटिकल अँड कॅल्क्युलेटेड, इन बाय अँड लार्ज वी मे कॉल ॲज टेक्निकल काइंड ऑफ फील्ड्स. एक्झिस्टेन्शियल मीन्स बेसिकली इट्स अ काइंड ऑफ स्पिरिच्युअल डोमेन वेअर यू टेंड टू अंडरस्टँड ॲक्च्युली वायज अँड हाऊज ऑफ युअर ओन एक्झिस्टन्स. त्याच्यानंतर इंटरपर्सनल इंटेलिजन्स, बेसिकली दुसऱ्या व्यक्तीला हँडल करण्याची क्षमता. त्याच्यामध्ये खूप बारकावे असतात, सध्या आपण लगेच त्या बारकाव्यांमध्ये नाही जाऊ, तुम्हाला मोटामोटी मी हे समजवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर बॉडीली कायनेस्थेटिक म्हणजे स्किल्ड फिजिकल ॲक्टिव्हिटीवाले प्रोफेशन. लिंग्विस्टिक म्हणजे जिथे जास्तीत जास्त कन्व्हर्झेशन, कम्युनिकेशन आणि भाषणशास्त्र याचा वापर होतो,
जसं की मग आम्ही लॉचं एक्झाम्पल दिलं होतं. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे इंटेलिजन्सेस असतात. जर आता ह्या इंटेलिजन्सच्या ब्रीफिंगवरून जर तुम्ही आपल्या स्वतःचे लिस्टिंग स्वतः करू शकत असाल की बाबा मी काय शिकलो आहे, माझ्या लाईफचा काय प्लॅन आहे, विजन काय आहे, माझे गोल्स काय आहे, माझे इंटरेस्ट मी ओळखतो, मला माझे स्किल्स माहिती आहे, माझ्या व्हॅल्यूज माहिती आहे, तर मी माझा करिअरचा अध्याय एक सक्सेसफुल करिअर म्हणून नक्कीच लिहू शकतो. पण खूपदा असं होतं की व्यक्तींमध्ये ही क्लॅरिटी नसते, बाय अँड लार्ज असते. आणि जोपर्यंत ही क्लॅरिटी येते बागबानसारखी, तोपर्यंत आपल्या आयुष्याचे महत्त्वाचे वर्ष, आपली डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशनचा वेळ, हे सगळं निघून गेलेलं असतं. आणि आता तुम्ही जरी ग्रॅज्युएट फ्रेशर असाल तरीसुद्धा आताही वेळ भरपूर तुमच्या हातात आहे. आता तुम्ही म्हणाल कसं, तर जसं मग मी बी कॉम आणि सेल्सचं एक्झाम्पल दिलं होतं की जरी तुमचं बी कॉम झालं असेल तर पण जर तुमचे सेल्स स्किल्स आहेत तुमच्यामध्ये, तर आपण त्या पर्टिक्युलर स्किल्सचा वापर करून तुम्हाला योग्य करिअरमध्ये कशा प्रकारे स्वतःला लॉन्च करावं हे आपण तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतो. यासाठी आम्ही तुमचे जे सर आहेत त्यांच्याद्वारे ही इथे एक ही टूल किंवा टेक्निक आणलेली आहे जी तुम्हाला सापडेल DMIT नावाने. DMIT ही जी रिपोर्ट आहे ही सरांकडे तुम्ही रेफर करू शकता. तुमच्याजवळ आहे ती तशीच एक सेपरेट रिपोर्ट प्रत्येक व्यक्तीची बनवून मिळेल. आणि त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा लेखाजोखा, जो मागील स्लाइड्समध्ये मी सांगितलं आहे की तुमचे क्वेश्चन्स कळतील, तुमचे स्वॉट ॲनालिसिस कळेल, तुमचे कोर स्किल्स कळतील, तुमचे विकनेसेससुद्धा कळतील. म्हणजे कोर स्किल्सवर तुम्ही तुमचं करिअर बिल्ड करायचं आणि विकनेसेसला वर्कआउट करायचं, सो दॅट तुम्ही तुमच्या करिअरमध्ये अडथळा येणार नाही. हे जे विकनेसेस असतात हे अडथळा क्रिएट करतात, तर हे अडथळ्यांना कसं दूर करायचं हे सुद्धा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन देऊ. सो बेसिकली इट्स अ काइंड ऑफ कम्प्लीट करिअर गाईड. आणि आमचे जे एक्सलंट काउन्सलर्स आहेत ते तुम्हाला तुमच्या मल्टिपल इंटेलिजन्सबद्दल सांगतील, तुम्ही योग्य चांगल्या प्रकारे बेस्ट अभ्यास कसा करायचा, स्मार्ट वर्क कसं करायचं, तुमचे विकनेसेस कुठे आहे, तुम्ही कुठल्या आपल्या स्ट्रेंथला यूज करत नाही आहे आणि कशा बेस्ट प्रकारे त्याला वापरू शकता, तुमचं लर्निंग पोटेन्शियल काय आहे, तुम्ही सब्जेक्ट कुठे सिलेक्शन करायचं, किंवा जर समोर तुम्हाला अभ्यास करायचा आहे किंवा करिअर निवडायचं आहे तर कुठल्या प्रोफेशन किंवा प्रोफाईलमध्ये तुम्ही ट्राय करायला पाहिजे, तुम्हाला तुमच्या पेरेंट्ससोबत कुठलाही प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करायला आम्ही तुम्हाला मदत करू. तसेच स्ट्रॅटेजिक ॲटिट्यूड जे रिअलिस्टिक करिअर मेकिंगला असतं ते पूर्ण सपोर्ट जी आहे ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. आणि जर काही इशू असतील, काही अंडरस्टँडिंगमध्ये प्रॉब्लेम असेल, अभ्यासामध्ये कुठला इशू असेल की आपण मागे पडतो आहे, त्यासाठीसुद्धा आम्ही तुम्हाला मदत करू. याकरता तुम्हाला सिम्पल प्रोसेस फॉलो करायची आहे. आपल्या सरांजवळ आपल्या स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं आहे की आम्हाला ही टेस्ट करायची आहे. त्यानंतर आम्ही तुमचे इनपुट्स घेऊ, त्याच्यानंतर आमच्या जवळ त्या ॲनालिसिससाठी त्या सगळ्या रिपोर्ट्स येतील आहे. आणि ती रिपोर्ट जेव्हा बनेल तेव्हा आमचे काउन्सलर्स तुम्हाला तिथे स्वतः येऊन तुमच्या करिअरबद्दल इंडिव्हिज्युअली म्हणजे प्रत्येक 1-to-1 मार्गदर्शन करतील आहे. ही टेस्ट आपण कोणीही करू शकता, म्हणजे जरी तुम्ही, तुमचा लहान भाऊ, तुमचा बहीण, तुमचे सोबतचे फ्रेंड्स, कुणालाही आपण इथे ही टेस्ट करायला आणू शकतो. आणि आयुष्याच्या कुठल्याही वयात तुम्ही स्टेजेसमध्ये ही टेस्ट करा, तुम्हाला त्या पर्टिक्युलर एजमध्ये आता पुढे काय करायचं आहे ज्याने तुमचं भविष्य उज्ज्वल होईल, तुमचं करिअर सेटल होईल, हे योग्य मार्गदर्शन मिळतं. आणि ही एक एन्शियंट चायनीज पद्धती आहे व्यक्तींचे कोर स्किल्स ॲसेस करण्याची. आणि यावरच बेस्ड होऊन चायनामध्ये कित्येक तरी काय म्हणतात शतकांपासून ही पद्धत सुरू आहे आणि आता ही इंडियामध्ये आणि पूर्ण एशियामध्ये ही फेमस होत चाललेली आहे. आता हा सगळा उपद्व्याप तुमच्यासोबत करण्याचा एकच आमचा पर्पज आहे की तुमचे सर ना खूप स्ट्रॉंगली वाटतं की बा आपल्या मुलांचं, तसं तर तुम्ही त्यांच्याकडे कम्प्युटर शिकायला आले आहेत, पण त्यांचा असा उद्देश आहे की माझे मुलं अजून चांगले कसे सक्सेसफुल होता येईल, त्यासाठी मी काय त्यांना देऊ शकतो. तर ह्या आमच्या बोलण्यामधूनच निघालेला हा एक उपाय आहे ज्याने तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खूप योग्य प्रकारे सक्सेसफुल व्हाल. आणि एकच नाही, वेळोवेळी आम्ही तुम्हाला तुमच्या सक्सेससाठी मार्गदर्शन करू.
आणि ह्यासोबतच मी माझं प्रेझेंटेशन आवरतं घेते. आणि माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह आयुष्यात आणि करिअरमध्ये खूप सक्सेसफुल व्हावे, आपल्या कोर स्किलनुसारच करिअर निवडावे आणि आपल्या सरांवर विश्वास ठेवा. कारण त्यांना खूप कळवळ होती ॲक्च्युली मुलांबद्दल की माझे मुलं खूप चांगले आणि समोर गेले पाहिजे. ते गुरु आहेत तुमचे आणि ते खरोखर तुम्हाला निस्वार्थपणे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच अनुषंगाने आमची त्यांची भेट झाली आणि आम्ही यावरून तुम्हाला हे एक सजेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे की जर तुम्हाला योग्य वाटेल तर ही टेस्ट तुम्ही अवश्य कंडक्ट करा आणि आपल्या लाईफमध्ये सक्सेसफुल होण्याचा पुढचा मार्ग मोकळा करा. सो मला असं वाटतं की माझ्याकडनं मी भरपूर गोष्टी क्लिअर केलेल्याच आहे. यावरही काही प्रश्न काही प्रॉब्लेम्स असतील तर डेफिनेटली आपण यावर बोलू शकतो. थँक्यू.